शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पीक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला बैठक घेऊन शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज नाशिक इथं कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या खतांच्या विक्री आणि वितरणावर नियंत्रण ठेवणाऱ्या तालुका जिल्हा आणि विभाग विभागनिहाय सतरा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे खरीप हंगामासाठी खतं बियाणं आणि इतर निविष्ठांचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली आज झालेल्या आढावा बैठकीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आमदार नितीन पवार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी गंगाधरन डी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते